अनंता मी कामाला जाते, तुझं गिळून झालं की सरळ अभ्यासाला बस. आणि चारू सारखी इथे चुली जवळ तडमडू नकोस. हा जेवण गरम करायचं असेल तर ह्या उणग्याला सांग जरा. काकू काय ग? आईने येताना माझ्यासाठी रिबीन जोडी आले. आई मला पण मेल्या. तुला किती वेळा सांगितलं अभ्यास करताना चित्र काढू नकोस म्हणून? चित्र काढून कोणाची पोट भरतात? पोट भरतात का त्याने? हा ही बघ सगळी तुझ्या बरोबरचीच आहेत ना, ही सगळी तुझ्या बरोबरचीच आहेत ना, ती सगळे अभ्यास करतायत. हा आणि आणि तुला काय झालं? तुला काय झालं? तू चित्र रंगवत बसलास? हा अरे अरे निदान जनाची नाही मनाची तरी लाज बाळग, मनाची तरी लाज बाळग ना जरा. अनंता ए अनंता उठ बाळा जरा. अनंता अरे कधी शिकणार आहेस तू चांगलं वागायला? तुला चांगलं वळण लागावं, लोकांनी तुला चांगलं म्हणावं म्हणून चिडते मी तुझ्यावर कधी कधी आणि रागवते पण. पण मला नाही आवडत तुला मारायला बाळा, नाही आवडत. सॉरी आई, पुन्हा असं नाही वागणार. तुला आवडत नसेल तर पुन्हा चित्र नाही काढणार. हे बघ बाळा, चित्र काढू नको असं नाही म्हणत मी. काढ चित्र तू, पण फावल्या वेळेत चित्र काढ. मे महिन्याची अक्की सुटी चित्र काढून घालवलीस ना तरी चालेल मला. पण आता अभ्यास फार महत्वाचा आहे रे बाळा, अभ्यास कर आता तू. ये झोप. अंत्या लवकर चल, वाजले किती. अनंता रात्री आईने काय सांगितलंय ते लक्षात ठेव, कळलं ना? हो ग बाई, सांभाळून जा. बौद्धिक चाचणी कांबळे उभा राहा. सॉरी मॅडम. उभा राहा कांबळे. सॉरी मॅडम. असे फालतू जोक करशील तर वर्गा बाहेर काढेल, कळलं? बस खाली. हा तर मी काय म्हणत होते, वर्गा बाहेर काढेल. तर मुलांनो मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारणार आहे, त्याच तुम्ही तुम्हाला पटेल असं उत्तर द्यायचं. प्रश्न आहे का, जगात सर्वात जास्त पगार कुणाला मिळाला? हवा अनंता. मॅडम जगातील प्रत्येक आईला सर्वात जास्त पगार मिळायला हवा. कारण आई सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक काम निरपेक्ष वृत्तीने करीत असते. आईचा मार पण खातो आणि कौतुक पण करतोय. प्रथमेश प्र
करतो मिस, मला अभिषेक हॉटेल पर्यंत सोड ना. इकडे आतोस? हो इकडे जाऊ, नंतर बसेल रस्त्याची तर रंगवत. कशी आहे ग? अगं बरी आहे. काळजी करू नकोस, आई गेली असली तरी दाबोअण्णा हक्काचा मामा आहे रे तुमचा. मी अजिबात काळजी करू नका. तुमच्या परीक्षा कधी संपतायत? 10 एप्रिल.
तोपर्यंत कार्य उरकून जात आहेत. पोरान, कालपासून तुम्ही काय खाल्लं नाही, हे जे दोन घास आणले ते खाऊन घ्या. जी ओरडणारी होती ती पण निघून गेली. आता तुझ्या हातानेच बरोबर बाई. आईच्या आठवणी अशाच असतात. अरे वेडे, अख्खी शाळा तुझ्या सोबत आहे आणि मी आहे ना. ज्या 106 हुतात्म्याने आपले बलिदान दिले त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्यासाठी आजचा हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. शिकण्याचं वय आहे. नाही बघ, तुला चित्रकलेची आवड आहे ना, मग तू काही काळजी करू नकोस. आपले हे धवन सर आहेत ना, हे तुला चांगलं मार्गदर्शन करणार. बाळा, एक छोटं चित्र काढता काढता तू एक मोठा चित्रकार होशील, मग तर झालं. दारू आणि पैसा एकदम संपतोय. अरे साई बाबा, अरे काय रे, अरे दादा चित्र पैसेच नाही. अरे दारू आला एवढा तो घेऊन गेला पैसे. काय हो, अरे अनंता तुमच्याकडे कोण आलं ग? कोण आलं ग? अग बंगल्यातले आजी आजोबा आले. बाळा, आम्ही बाहेर गेलो होतो, आम्हाला समजल्यावर आम्ही आलो. काय काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही ताबडतोड घर बंद करा आणि आमच्याकडे या. सगळं व्यवस्थित झालं ना? हो. हे पैसे तुझ्या खर्चाला ठेव 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 असू दे ठेव. आईच्या फोटोला नमस्कार केलास? हो. हे गे साखर, चित्र चांगलं काढ. ऑल दी बेस्ट. थँक यू. बाळा सावकाश, अजून 10 मिनिट आहे. हो सर. हा हे बघ, पेंटिंग बघताना स्केलच्या बाहेर जाऊ नकोस. हो सर. ओके, बेस्ट वापरा. थँक यू सर. Thank you.
मला काय झालं ग? अरे काय नाही, सांगते बस बस। चारू पाहिलंस का? आनंदाने बाजी मारली, बघ फोटो आलाय पेपर मध्ये। मने किती अभागी ग मी, ज्याचं या जगाला कौतुक त्याचा साधा फोटो देखील पाहू शकत नाही मी। नमस्कार, रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज एका बालकलाकारची मुलाखत घेणार आहोत, ज्यानं आंतरशालीय राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे आणि त्याला सन्मानित करण्यात आलेला आहे। त्याचं नाव आहे अनंता पालकर। अनंता, तुझं रत्नागिरी वन मध्ये स्वागत आहे आणि तुझं अभिनंदन देखील की तू एक प्रथम क्रमांक पटकवलेला आहेस। तुला या चित्रकला स्पर्धेसाठी किंवा चित्रकला या कलेसाठी कोणाकडून प्रोत्साहन मिळालं? चित्रकलेची आवड लहानपणापासून होती। क्या बात है। बर अनंता, तुला घरातून कोणापासून जास्त प्रोत्साहन मिळालं? प्रोत्साहन सोडाच, उलट याने आईच्या हातचा दुप्पट मार खाल्ला। तुला शाळेत कोणी प्रोत्साहन दिले? खर तर आई गेल्यापासून मी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता। मग देसाई मॅडमनी मला आधार दिला। तुझ्या वयाच्या मुलांना तू काय संदेश देशील? मी मुलांना एवढंच सांगेन, छंद जोपासा पण अभ्यास सांभाळ। तर हा होता अनंता, एक बाल कलाकार ज्यांनी नक्कीच आपल्या सर्वांना अभिमानास्पद असं कार्य केलेलं आहे। याला पण शुभेच्छा देव्या, इथेच थांबूया। धन्यवाद अनंता। आज मी खूप खुश आहे, उद्या तुझा सत्कार समारंभ, उद्या आई असायला हवी होती ना रे। उद्या तुझा सत्कार समारंभ ना, आणि उद्या तू असे कपडे घालून जा ना, हे बघ हे घे, उद्या तू हा ड्रेस घाल, हे माझ्याकडून तुला गिफ्ट। सर्व उपस्थितांचं स्वागत। आपण सर्वजण आज इथे जमलोय त्याचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे की अनंता विनायक पालकर याने चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलाय। हा सत्कार सोहळा आपण आयोजित केलाय, तर ह्या सत्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करण्याकरता मी देसाई मॅडमना विनंती करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाची सूत्र हाती घ्यावीत। प्लीज देसाई मॅडम। सर्वप्रथम मी उपस्थित मान्यवर आणि विशेष अतिथींचे स्वागत करते। आपल्या या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आहेत आपले समाधान ढाब्याचे मालक श्री श्रीराम शेठ शिंदे, तसेच सुप्रसिद्ध आंब्यांचे व्यापारी नानू शेठ केतकर, तसेच विश्वनाथ विद्यालयाचे प्राध्यापक अनंत शिकवण आणि सुधीर भुटाला साहेब, यांचे मी हार्दिक स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमाचा सत्कार मूर्ती कुमार अनंत विनायक पालकर यांनी व्यासपीठावर यावे। आज या मुलाचे नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजते हे ऐकून मला अभिमान वाटतो। याला लागणारी सर्व मदत माझ्याकडून करेन, त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। मला या मुलाचे कौतुक वाटते, त्याचा पुढील शिक्षणाचा सर्व खर्च मी करेन असे जाहीर करतो। माझं कार्ड घे, जरा गडबडीत आहे, उद्या तुम्हाला येऊन भेट। बाय। ओके। मला खूप आहे
काय तर बोला तुम्हाला कामगार आले ना हो ना तिथं बोर्ड लावलाय बाहेर मला घ्या ना कामाला तिथे आई बाबा काय करतात देवाघरी गेले मग घरी कोण आहे तुझ्या मी आणि माझी बहीण बरं मग ताई कितवी लाय रे शिकत नाही बेटा कसं आहे तू लहान आहे तुझ्या जर मी कामावर ठेवली तर बाल कामगार म्हणून मला सरकार पकडून नाही हा एक काम कर जाताना आहे ना खाऊ घेऊन जा खाऊ घे आणि हे पाचवी रुपये तू वया पुस्तक घे आहे ना चौकात जा चौकात जा शिक्षणाचा खर्च करणार आहात ना त्यापेक्षा चारूच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी करा अरे शिक्षण तर करणारच आहे आणि तिच्या ऑपरेशनचं पण करेन मग झालं ना चारू पालकर आहे ना पेशंट हा ते आपण डोळ्याचं ऑपरेशन केलं 3 दिवसापूर्वी त्याच बिलाचं कितपत काय झालं त्यांचं बिल पे झालं सकाळी ते श्रीरामशेठ शिंदे समाधान झाले ते येऊन गेले सकाळी त्यांनी बी गेले आज तुला या सुंदर जगाचं दर्शन होणार आहे मला सांग बरं तुला पहिल्यांदा कुणाला पाहायला आवडेल आईला पाहायला आवडलं असत पण ती तर देवाघरी गेली मी माझ्या अनंतालाच पाहिल अनंता बाई ये इकडे सावकाश सावकाश डोळे उघडा तुला तुझा अनंत दिसेल उघड मला डोळे डॉक्टर मला भुरकट दिसतय दिसेल बाळा मला माझा अनंत दिसतोय अनंत तू रडतेस का तुला रडण्यासाठी डोळा ना दिला अख्खा जग बघण्यासाठी डोळा